तर इथे आपला दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे. नमस्कार, मी तेजश्री सखी सहेलीनी मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. दुधी भोपळ्याची भाजी खरं बघायला गेलं तर फारशी कोणाला मनापासून आवडत नाही, म्हणून हाच आपण दुधी भोपळ्यापासून हलवा बनवणार आहोत. तर यासाठी आपण याला आधी साईडचे पार्ट्स कट करून घेऊया. हा साधारण 400 ग्रॅमचा आहे आणि ह्याच्या साली काढून मी किसून घेणार आहे. शक्यतो कोवळाच घेतला तर बरं होईल. तर इथे मी कढई कापून ठेवलेले आणि याच्यामध्ये 2 चमचे तूप घातले आणि आपल्याला जसजसा आपण दुधी भोपळा किसणार आहे तसतसा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, नाहीतर दुधी भोपळा मग काळा पडतो. तर इथे मी थोडा किसून घेतलाय, जसजसा किसून येईल तसतसा आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे. तर इथे माझं सगळं खिसून झालेलं आहे आणि मी खिसून होईल तसं ऍड करत गेले याच्यामध्ये. तर हे बघू शकता थोडा कलर याचा डल झालेलाच आहे. तुमच्याकडे जर का ग्रीन कलर असेल तर तुम्ही याच्यामध्ये नंतर ऍड करू शकता थोडासा, जर का तुम्हाला ग्रीन कलर हवा असेल तर. तर याला मी अजून 1 मिनिट परतून घेणार आहे. थोडस मॉइश्चर कमी झालं की आपण पुढचे पदार्थ ऍड करू. यामध्ये 1 कप दूध ऍड करते. हा मोठा कप आहे, थोडं घट्ट येईपर्यंत आपण आता याला तसंच मिक्स करून घेऊया. तुम्ही दूध आणखीन देखील घालू शकता. दुधाचं मेजरमेंट आणि साखरेचं मेजरमेंट हे आपल्यावरती आहे पूर्णपणे. तुम्ही सखी सहेली आणि मी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची घंटी देखील दाबा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे ते आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, आपण याच्यामध्ये आता साखर घालूया. तर इथे मी 150 ग्रॅम साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही अंदाजावरती घालू शकता, तुम्हाला जितकं गोड आवडतं त्याच्यावरती. आणि दुधी भोपळा जर का तुम्ही थोडा झुरून घेतला तर मधला त्याचा जो पार्ट आहे तो नका घेऊ, किंवा मग तो मधून कट करून मधल्या त्याचा बियाचा पार्ट कट करून टाकू शकता आणि मग बाकीचं यूज करू शकता. ते देखील आपण थोडं आता घट्ट करून घेऊया. मी 150 ग्रॅम खवा घेतलेला आहे. आता खवा मी थोडा कमी घेतलाय, तुम्ही खवा जर का जास्त यूज करणार असाल तर दूध कमी केलं तरी चालेल. इथे मी खवा 50 ग्रॅमच घेतलाय म्हणून मी दूध एक्स्ट्रा यूज केलेलं आहे. तुम्ही 1/2 कप दूध घेऊन खवा थोडा 100 ग्रॅम घेतला तरी चालेल. थोडे बदामाचे कप आणि थोडे काजूचे कप, तुम्ही मनुका वगैरे घातलात तरी चालेल. मला फारसा मनुका नाही आवडत. आता हे सगळं नीट मिक्स करून घेऊया. तर आपला हलवा बऱ्यापैकी तयार होत आलेलाच आहे. हलकासा अजून थोडा घट्ट झाला पाहिजे आणि तो खवा पूर्ण सगळीकडे मिक्स झाला पाहिजे. खवा नाही वापरला तरी चालेल किंवा तुम्ही इन्स्टंट खवा बनवला तरी चालेल. मी एक दूध पावडरपासून किंवा खव्याऐवजी दूध पावडर वापरले तरी चालेल. पण थोडं दूध पावडरचा थोडासा वास जरा मला नाही आवडत, मी दूध पावडर शक्यतो नाही वापरायला बघू. हा मिल्क पावडरचा तुम्ही खवा करून यूज केला तरी तो छान लागतो. तर आपला हलवा ऑलमोस्ट तयार होत आलेलाच आहे, बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे. आता मी गॅस बंद करून थोडंसं थंड करून घेते याला. इथे आपला दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे. याला आता गार्निश करायला घेऊया. थोडंसं काजू आणि बदामाच्या तुकड्यांनी बस थोडे बदामाचे तुकडे. तर आपला हा दुधी भोपळ्याचा हलवा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा कसा झालाय. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.